नमस्कार, मी आमदार अमित साटम। काल माननीय शरद पवार साहेबांच्या घराच्या संदर्भामध्ये जी घटना घडली ती निंदनीय तर आहेच, परंतु त्या घटनेच्या दृष्टिकोनातून दोन प्रश्न हे ऐरणीवरती येतात। पहिला मुद्दा की एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर राज्य सरकारने निकाली काढला पाहिजे। दुसरा मुद्दा की महाविकास आघाडीचे जनक एवढे मोठे नेते शरद पवार साहेबांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर ही अवस्था असेल तर सामान्य मुंबईकरांची काय अवस्था असेल, असा प्रश्न हा मुंबईकरांच्या मनात पडलेला आहे। मी आधीच सांगितलं होतं की मुंबई पोलीसचे कमिशनर संजय पांडे हे कॉम्प्रोमाइज पोलीस कमिशनर आहेत आणि संजय पांडे यांना सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिट्या त्यांच्याबद्दल अनुद्गार काढून त्यांना धमकावणे, बिल्डरांना धमकावणे, डॉक्टरांबद्दल अनुद्गार काढणे आणि भाजप नेत्यांना कशा प्रकारे गोवून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल या गोष्टींमध्ये जास्त रस आहे, त्यांचा या गोष्टींकडे जास्त लक्ष आहे। पोलिसिंगकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही आणि त्यांच्या खाली सेकंड इन कमांड ऍडिशनल कमिशनर चमकेश विश्वास नागरे पाटील हे सुद्धा भाजप नेत्यांवरची पाळत ठेवण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असल्यामुळे या अशा प्रकारची लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती ही मुंबई शहरामध्ये निर्माण झालेली दिसून येते। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष देऊन कॉम्प्रोमाइज्ड पोलीस कमिशनर पासून मुंबईकरांना लवकरात लवकर मुंबईकरांची सुटका करावी अशी माझी विनंती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।